नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या साधारणपणे 15 दिवसांपासून कोकण पदवीधरचा आमदार कोण होणार याकडे जवळपास प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं. निरंजन डावखरे यांनी या निवडणुकीमध्ये 29,035 मतं मिळून विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे निकटतील प्रतिस्पर्धी श्री संजय मोरे यांना 8,000 पेक्षा अधिक मतांनी पराभूत केलं. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये 70,285 पदवीधरांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला होता. विजयी उमेदवार असलेल्या निरंजन डावखरे यांना 29,035 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना 14,625 आणि शिवसेनेचे उमेदवार श्री संजय मोरे यांना 23,258 मतं प्राप्त करण्यात यश मिळालं. या ठिकाणी रिंगणामध्ये एकंदर 14 उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीही पूर्ण न केल्याने कमी मतं मिळालेल्या 11 उमेदवारांची मतं ट्रान्सफर करण्यात आली. त्यामुळे डावखरे यांना 29,214, नजीब मुल्ला यांना 14,821 आणि श्री संजय मोरे यांना 24,704 अशी मतसंख्या वाढली होती. तरी देखील प्रथम उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मतं ट्रान्सफर करण्यात आली. त्यामध्ये 1,269 मतं श्री संजय मोरे यांना मिळाली आणि 987 मतं निरंजन डावखरे यांना मिळाली. त्यामुळे डावखरे यांची मतांची संख्या 30,191 एवढी झाली तर संजय मोरे यांची 24,704 मतसंख्या झाली. त्यानंतर देखील 35,000 हा मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने 4:15 दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मतं ट्रान्सफर करण्यात आली. त्यामुळे डावखरे यांच्या मतांचं मूल्य 32,831 इतकं झालं. आवश्यक तो 35,143 मतांचा कोटा पूर्ण करू शकत नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी घोषित केलं. डावखरे यांचा विजय घोषित झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये निरंजन डावखरे यांनी काल 8,000 पेक्षा जास्त मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. डावखरे यांच्या या विजयानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या ठाणे कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळेस आमदार श्री संजय केळकर, भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आणि स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या मित्रांनी केलेल्या सहकार्याचा विजय असल्याचं यावेळेस श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. हा विजय हा त्या आरोप करणाऱ्यांना दिलेलं समर्पक उत्तर असल्याचं निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डावखरे साहेबांच्या बरोबरचे जेवढे मित्र आहेत ते कुटुंब सर्वपक्षीय यांनी पक्षविरहित जी मदत केली त्याच्यामुळे जी मदत केली आणि मतं दिली त्याच्यासाठी मनापासून त्यांचं मी आभार व्यक्त करतो. गेली 6 वर्ष या मतदारसंघात जे काम करू शकलो त्याच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी जे भरभरून मत दिले, भर पावसात येऊन मतदान केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार. पालघरच्या निवडणुकीपासूनच कोकण परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीने आपले बालेकिल्ला बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या पुढच्या भविष्य काळामध्ये निश्चितपणे कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला तयार होईल असं आमदार श्री संजय केळकर यांनी यावेळी सांगितलं. पालघर निवडणूक ज्यावेळेला आम्ही जिंकलो त्यावेळेला आम्ही हेच सांगितलं होतं की पालघर एक झाकी आहे, कोकण पदवीधर बाकी आहे आणि त्यामुळे पदवीधरांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने ही निवडणूक जिंकल्याचा आनंद जो आहे तो निश्चित रूपाने तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना. आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला ठाणे आणि कोकण पुढच्या दृष्टीने निश्चित रूपाने होणार हे त्याचं हे द्योतक आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. ही निवडणूक नेमकं कोण जिंकणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. भारतीय जनता पार्टीचा तर हा बालेकिल्लाच होता. जवळपास गेल्या 13 वर्षांपासून निरंजन डावखरे या मतदारसंघामध्ये कार्यरत होते आणि त्यानंतर या मतदारसंघामध्ये अपेक्षेनुसार त्यांनी यश मिळवलं. मात्र दुसरीकडे अवघ्या
काही महिन्यांच्या कालावधीमध्ये आणि बांधणीमध्ये शिवसेनेच्या संजय मोरे यांनी देखील या निवडणुकीमध्ये चांगली टक्कर दिली असं म्हणायला हरकत नाही. तिसरीकडे नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या नजीब मुल्ला यांनी देखील अवघ्या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये या निवडणुकीमध्ये जबरदस्त मुसंडी मारली. या निवडणुकीमध्ये नजीब मुल्ला यांना मिळालेली मतं देखील अतिशय महत्त्वाची आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एकंदरीतच निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने चुरस दिसून आली, तीच चुरस किंवा त्याहीपेक्षा जास्त चुरस ही मतमोजणीच्या वेळी दिसून आली. तब्बल 23 तास ही मतमोजणी सुरू होती. आदल्या दिवशी 8 वाजता सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होती. 7:15 निरंजन डावखरे यांना आमदार म्हणून घोषित करण्यात आलं. एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारी ही संपूर्ण मतमोजणी ठरली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा. कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. Zip your wallets, don't worry, man. Evil travel swift and fast. Cause TJS be gonna ya hai ye magic transap app. Transap zap. Transap app. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Bet on ahe na. Bet on men's studio. Ho, bet on madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% maha sale. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे सोशल मीडियाचा वापर. प्रचारामध्ये तर सोशल मीडियाचा वापर जबरदस्त पद्धतीने झाला. या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप देखील सोशल मीडियावरून खूप मोठ्या प्रमाणात केले जात होते. त्याचप्रमाणे प्रचार देखील सोशल मीडियावरून खूप मोठ्या प्रमाणात केला जात होता. मात्र सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो मतमोजणीचा दिवस. मतमोजणीच्या दिवशी सोशल मीडियावरून अगदी नजीब मुल्लापासून संजय मोरेपर्यंत आणि निरंजन डावखरेपासून एखाद्या अपक्ष उमेदवारापर्यंत सगळ्यांना सोशल मीडियाच्या नेटकरांनी अक्षरशः जिंकवलं होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ज्यावेळेस म्हणजे दुपारी 2:30 ज्यावेळेस प्रत्यक्ष मतमोजणी सुरू देखील झाली नव्हती त्यावेळेस शिवसेनेचे संजय मोरे विजयी झाले, निरंजन डावखरे विजयी झाले, नजीब मुल्ला विजयी झाले. अशा प्रकारच्या पोस्ट ह्या सोशल मीडियावर पसरत होत्या आणि त्यावरून अनेक ठिकाणी फटाके देखील वाजवले जात होते, अभिनंदन देखील केली जात होती. एक प्रकारे सोशल मीडियाचा वापर निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने गैरप्रकारे होतो याचं उदाहरण काल बघायला मिळालं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये
उत्कृष्ट यश मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांना गौरवण्यात आलं. महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आयुक्त श्री संजीव जयस्वाल, नगरसेवक श्री विकास हरिपाळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राजेश मोरे आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय पितळे यांच्या उपस्थितीत हा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी श्री अथर्व प्रशांत कांबळी, हमीम अनवर खान, अपेक्षा दिनेश वर्मा, ठाणे महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या महेश चंद्रकांत गोटे, ठाणे महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावलेल्या अन्सारी सिराज, त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून प्रथम क्रमांक पटकावलेल्या तनुजा पुपाला आणि ठाणे महानगरपालिकेच्या रात्र शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या नमिता धनावडे यांचा देखील सन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ या संस्थांच्या माध्यमातून सिग्नल शाळा चालवली जाते. या सिग्नल शाळेमध्ये शिकून 10वीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या मोहन काळे आणि सिग्नल शाळेच्या दशरथ पवार या विद्यार्थ्यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे इयत्ता 12वीमध्ये शिकणाऱ्या रिया दीपक जोशी, ऋतू दीपक जोशी, हिमांशु अनघा अमोल सुर्वे आणि यश लक्ष्मण कनोजिया यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांच्या आईचं योगदान देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असतं असं यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला आहे. स्पर्धा वाढली आहे. स्पर्धा फेस करत असताना विद्यार्थ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने या स्पर्धेकडे बघायची गरज असल्याचं मत आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केलं. विद्यार्थी त्यांच्या भवितव्याबाबत आता जास्त जागरूक झाले आहेत. विद्यार्थी स्वप्न बघत आहेत. स्वप्न बघा, ते यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. मात्र प्रत्येक स्वप्न साकार होईलच असं नाही, म्हणून निराश होऊ नका असा मोलाचा सल्ला देखील यावेळेस आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या वतीने आज आम्ही गेल्या 2 वर्षापासून एक उपक्रम सुरू केला आहे, पत्रकारांच्या मुलांचा कौतुक सोहळा. तो उपक्रमला थोडा आम्ही व्यापक स्वरूप यंदा दिलेलं आहे. यंदा आम्ही पत्रकारांच्या मुलांसोबतच महापालिकेचे मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी शाळेच्या माध्यमात जी मुलं प्रथम क्रमांकी उत्तीर्ण झालेत त्यांचाही सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर सिग्नल शाळेमध्ये जी 2 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचाही सत्कार सोहळा आम्ही केलेला आहे. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMC पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? After all, I love my city. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. केवळ कर्तव्य म्हणून प्रकल्पावर काम न करता प्रकल्पाशी भावनिक दृष्ट्या एकरूप होण्याचं आवाहन
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना केलं आहे. महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विविध 26 प्रकल्पांचा नुकताच आढावा घेतला. या बैठकीमध्ये कोणताही प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा असेल तर त्या प्रकल्पाशी कर्तव्य भावनेतूनच नाही तर भावनिकदृष्ट्या एकरूप व्हा असे सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त श्री सुनील चव्हाण, श्री समीर उन्हाळे, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते. यावेळी श्री जयस्वाल यांनी निविदा स्तरावर जे प्रकल्प आहेत त्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून या प्रकल्पांची कामं सुरू होतील याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. याबाबत संबंधित प्रकल्पांचे ठेकेदार यांची प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरण ठेवण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत साठीस पूर्व पार्किंग व्यवस्थापन, पादचारी पथ विकास, मलनिस्सारण नाला, मासुंदा हरियाली तलाव, सुशोभीकरण, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट यासह एकंदर 26 महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. यातील काही प्रकल्पांची कामं पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्पांची कामं अद्यापही सुरू आहेत. सरदरची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.